नमस्कार मी मृणाल मृणाल स्नॅक्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण बघूया नारळी भाताची रेसिपी गूळ घालून केलेला हा नारळी भात कसा करायचा हे बघूया इथे मी एक वाटी आंबेमोहर तांदूळ घेतला आहे दोन ते तीन वेळेस तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचं पाणी क्लिअर येईपर्यंत हा मी तीन वेळेस धुवून घेतला आहे आणि पूर्णपणे पाणी काढून ठेवलं आहे आता एका कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घालून घेत आहे आणि त्या तुपावर आपल्याला एक इंच दालचिनीचा तुकडा चार ते पाच लवंग आणि चार ते पाच वेलची घालून घ्यायचे आहेत हे चांगलं फुलू पण द्यायचं आहे आपल्याला आणि तडतडून हे घे झाल्यावर यावर मी एका बाजूला काजू तळून घेत आहे काजूचे काही तुकडे मी एका बाजूला तळून घेतले आहेत आणि ते आपल्याला तळून बाजूला काढून घ्यायचे आहेत तर हे दोन ते तीन मिनिटात काजू छान खरपूस तळून तयार आहेत ते आपण काढून घेतले आहेत आता इथे याच्यावर मी तो दोन स्वच्छ घेतलेला तांदूळ घालून घेतला आहे बासमती तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ वापरा त्याची एक छान विशेष चव येते नारळी भाताला तर हा छान परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटं मी इथे परतून घेतला आहे यामुळे नारळी भात चांगला मोकळा पण होईल आणि त्याची खमंग चव पण येईल आणि मसाल्यांचा स्वाद पण उतरेल भातामध्ये तर हा तुटू द्यायचं नाही आहेत शीत याचे इथे आपण आता पाव चमचा मीठ घालून घेतला आहे केशराच्या काही काड्या घालून घेतल्या आहेत आणि एक वाटी तांदुळाला मी एक वाटी नारळाचा चव घातला आहे ओल्या नारळाचा चव आपण समप्रमाणात घेतला आहे एक वाटी तांदूळ घेतला तर त्याला एक वाटी नारळाचा चव घालून घ्या हे सगळं आपल्याला एकत्रपणे परतून घ्यायचं आहे आणि तांदुळाच्या अडीच पट पाणी घालायचं आहे एक वाटी तांदूळाला अडीच वाट्या पाणी घातलं आहे मी इथे तर प्रमाणशी रस घातल्यानंतर भात एकदम चांगला शिजतो आता भात शिजवून तयार आहे आणि केशराचा थोडासा रंग पण उतरलेला दिसत आहे आपल्याला इथे आपल्याला आता गूळ घालून घ्यायचा आहे एक वाटी तांदूळाला एक वाटी नारळचं चव आणि एक वाटी गूळ घातला आहे मी आणि आपण तळून घेतलेले जे काजू आहेत ते पण मी ॲड करून घेतले आहेत आता ह्यावर आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे एक साधारण चार ते पाच छोटे पोह्याचे चमचे जे असतात तेवढं मी साजूक तूप ॲड करत आहे त्याने नारळी भाताचा स्वाद पण छान होईल आणि चांगली शीत मोकळी होतील आणि साजूक तुपामुळे कुठल्याही गोड पदार्थाला एक विशेष छान चव येते तर आता आपण हा गुळ मेल्ट करेपर्यंत एक दोन मिनिटं परतून घेऊया तुम्ही बघत असाल तांदूळ अतिशय छान मोकळा शिजलेला आहे आणि इथे आता हा गुळ पण पूर्णपणे मेल्ट झाला आहे दोन ते तीन मिनिटामध्ये याला आपल्याला मंद गॅसवर पाच मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर मंद गॅसवर हा भात पूर्णपणे शिजवून तयार आहे आणि तुम्ही र बघत असाल तर गुळाचा आणि केशराचा अतिशय छान असा रंग आणि स्वाद ह्यामध्ये उतरलेला आहे तर अतिशय छान सोपा असा हा नारळी भात हा तुम्ही साखर घालून पण करू शकता आज मी गुळाची रेसिपी केली आहे नारळी भाताप्रमाणे मी साखर भाताची ही रेसिपी जरूर शेअर करीन लवकरच तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा आणि वरचेवर माझ्या रेसिपीज बघत चला